नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण मंचाव सूप कसं बनवायचं तेही घरच्या घरी ते बघणार आहोत. तर मंचाव सूप बनवण्यासाठी हेच लागतात, तर ते बनवून घेऊया. तर याच्यासाठी इथे मी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडस मीठ घालते. आता याला एक उकळी काढून घेऊया. तर आपल्याला जे नूडल्स बनवायचे तर याच्यापासून हे व्हेज हक्का नूडल्स आहेत, हे बाजारात कुठेही अवेलेबल होतात. 30 रुपीजचं पॅक आहे किंवा दुसरे अदर ब्रँडचे सुद्धा अवेलेबल आहेत. तर ह्या हे मी हाफ पॅकेट घेते. पाण्याला उकळी थोडी थोडी यायला लागली तर हे आपले नूडल्स ह्याच्यामध्ये घालूया. 1-2 मिनिटं याला आपण शिजवून घेणार आहे. 1-2 मिनिटं या नूडल्सला मी उकळून घेतलेलं आहे. तर आपण चेक करूया शिजलेत का. शिजले. आपण याला आता डायरेक्ट थंड पाण्यात काढून घेणार आहे. हे डायरेक्ट थंड पाण्यामुळे टाकल्यामुळे असे सुटसुटीत होतात आणि याच्यावरचे जो भुरकट पण आहे तो पाण्यामध्ये निघून जातो. हा, एक गाळून घेऊया. एक चमचा तेल पसरवायचंय. आणि याला थोडा वेळ बाजूला ठेवूया. नूडल्स आपले छान तयार झाले, थंड झालेले आहे. तर इथे मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलाय, ते पसरून घेऊया त्याच्यावरती. ते मिक्स करून घेऊया. जास्त नाही लावायचं, नाही तर सगळ्या तेलामध्ये कॉर्नफ्लोअरच होऊन जाईल. तर आता हे आपले नूडल्स आपण थोडे थोडे करून तळून घेऊया. कढई घेताना खोलगटच घ्या, कारण ते तेलामध्ये गेल्यानंतर फसफसायला सुरुवात होते. आता आपण याला थोडस गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया. कलर बदललेला आहे आणि थोडा घट्ट पण्या देखील आलेला आहे. तर आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. हे नूडल्स बनवून तयार आहेत, क्रंची झालेत. ठीक आहे, 2 चमचे तेल गरम करत ठेवले. आता चायनीज सूप म्हटल्यानंतर त्याला हाय फ्लेमवरतीच ठेवायला पाहिजे. तर या हाय फ्लेमवरती मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा लसूण किसलेला आहे. तुम्हाला बारीक चिरता येत असेल तर तुम्ही चिरू शकता. 1 चमचा आलं आणि 1 चमचा मिरची. अर्धा मिनिट परतून मी गॅस बारीक केलाय. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या भाज्या घालणार आहे. तर आता आपल्याला हव्या त्या भाज्या घालायच्या. इथे मी 2 चमचे कोबीज घेतलाय, आपण मी किसून घेतलाय. ऑब्व्हियसली तुम्हाला जर का बारीक चिरता येत असेल तर तुम्ही चिरून घेऊ शकता. 2 चमचे गाजर, परसबी 1-2 चमचे वैलवडी परसबी, हे मी खिसूनच घेतलेले. आता आपण याला हाय फ्लेमवरती काढून घेऊया. 1 मिनिटभर परतून घेते. थोडस चिकट ते असं वाटलं की याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे. थोडीशी कोथिंबीर, ही देठासकट चिरले मी. एक 1-2 मिनिट परतून झाले माझं. मी गॅस बारीक केलाय. आता याच्यामध्ये मी थोडस पाणी घालून घेते. आधी 2 चमचे सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस, रेड चिली सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप. तर थोडस याला मिक्स करून घेऊया अगोदर. अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर घातली. पहिले मी मोठं मीठ वापरते थोडस. आता याच्यामध्ये 2 कप पाणी घालून मिक्स करून घेऊया. तर गॅसची फ्लेम मी थोडी इथे वाढवलेली आहे. तर इथे मी एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घेऊया. गुठळ्या न करता मिक्स करायचं आहे. तर याला थोडी थोडी उकळी आल्यासारखी वाटते. तर आपण जी कॉर्नफ्लोअरची पेस्ट बनवली ती थोडी थोडी घालून हलवणार आहे. थोडं थोडं घालून हलवून घ्यायचंय. गुठळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे. आता आपल्याला छानशी उकळी येईपर्यंत हलवतच राहायचंय, कारण कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या होऊ शकतात. उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटं आपल्या ह्याला शिजवून घ्यायचंय. छानपैकी 2 मिनिटं उकळलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर.
तर इथे मी कांदा स्किप केलेला आहे. तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता, किंवा असाही कांदा तुम्ही तेलामध्ये भाजू शकता. तसेच सूप जर का याच्यापेक्षा अधिक घट्ट हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ऍड करू शकता. आपलं हे मंचाव सूप तयार आहे. तर थोडीशी शेव, तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.